دعا بڑھئیے بسم اللہ الرحمن الرحیم اللہم اینی نکاتی و بھی آمد وعالی کبابت وعالی کشیقا اکتر اتربانی ہندو مسلم آئی کے تیزے پرتگات لیلے کڑا شیر آنیا کڑا شیر آمد سورے سانہ دس مطر منڈرہ جاوتی نے कड़ा शहरा मध्ये इफ्तार पार्टी आयोजन के लिए इफ्तार पार्टी स्वतः सरपंच अनिल दादा ढोबले अपने सोबत जाऊन दादा का संग आज कड़ा शहरा मध्ये सर्व समाज हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक कड़ा शहरा मध्ये गुण गोविंदाने नांदत आहेत आणि दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात असतं या विषयी काय सांगणार आपण आदरणीय आमदार सुरेश अण्णा दस त्याचप्रमाणे त्यांचे मित्र परिवार आमचे मित्र रमजान तांबुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी मस्जिदेमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करीत असतो आम्हाला आमचे नेते आदरणीय दस साहेबांची शिकवण आहे की आपण सर्व धर्म जातीला एकत्र घेऊन कोणतेही सण साजरे करावेत कोणते नाही करावेत आम्हाला त्यांची चांगली शिकवण आहे आणि यापुढेही आमच्या गावामध्ये हिंदू मुस्लिम त्याचप्रमाणे दलित असो कोणतेही असो आमच्या गावामध्ये कसलाही जातीय भेद नसतो या ठिकाणी हिंदूंचे लोक आमच्या मुस्लिम समाजाची यात्रा असते त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी आमची शिवजयंती असते त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा अध्यक्ष असतो आणि दलित समाजाची जी आंबेडकरांची जयंती असते त्या ठिकाणी मराठा समाजाचा अध्यक्ष असतो या ठिकाणी कुठले जातीभातीचं राजकारण न करता सर्व लोक गुणधर्माने एकत्र येऊन या ठिकाणी नांदतात आणि याही पुढे अशीच परंपरा चालू राहील अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं का कडा शहरामध्ये काय वादग्रस्त वक्तव्य काय काय वाद होऊ शकतो आमच्या कडामध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे कुठल्याही जाती धर्माला गालबोट लागलेलं नाही आणि यापुढेही लागणार नाही अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो काय सांगणार तुम्ही आज आमदार दस साहेब यांच्या माध्यमातून कडा शहरात सर्व समाजाचे लोक येऊन इफ्तार पार्टी करतात हे 20 वर्षापासून इफ्तार पार्टी होती सर्व समाज लोक येतात आणि दसा जातात आमच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तात्यांनी मी सांगितलं त्याप्रमाणे की ते आम्हाला शिकवून दसाऐवजी सर्व जातीच्या लोकांना घेऊन इफ्तार पार्टी करतो त्यामुळे एक सामाजिक सलोखा राहतो आणि आमच्या कडा शहरामध्ये सामाजिक सलोखा हा पहिल्यापासून आहे तात्यांनी पूर्णतः सगळं सांगितलं इथं ग्रामदैवत मौलाना बाबाचं श्रद्धास्थान असल्यामुळं आमच्या इथं तसलं काही प्रकार घडत नाही एकंदरीत आता आपण पाहिलेलं आहे की आता आपण त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या शिकवणीप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक आहे आणि यामध्ये सर्व समाज गुणगोविंदाने नांदत आहे आणि या ठिकाणी इफ्तार पार्टी अत्यंत चांगल्या पद्धतीत पार पडलेली आहे तेज वार्ता न्यूजसाठी कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव आष्टी बीड
समोर पुढे सर ए पुढे सर अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला मिलन पॅकर्स खडा मसाला